नमस्कार मित्रो, आप लोगों का बऱ्याच काळच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील निवाते तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रों, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा उणनवसेची शिस्तबद्ध प्रभात फेरी आणि ध्वजारोहण सोहळा, आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार सरस्वती माध्यमिक विद्यालय उणनवसेची शिस्तबद्ध प्रभात फेरी, ध्वजारोहण आणि शिस्तबद्ध कवायत। वा, तर भेटूया सरस्वती माध्यमिक विद्यालय उणनवसे। मित्रों, या आधीच्या व्हिडिओला कमेंटमध्ये बऱ्याचदा रिप्लाय आला की आमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या किंवा शालेय जीवनातील आठवणी जाग्या झाल्या। हा व्हिडिओ बघून सुद्धा तुमच्या आठवणी जाग्या होतील यात शंका नाही, आणि त्या कमेंटमध्ये सुद्धा कळतील अशी आशा बाळगतो। तसेच आपण जर या शाळेचे विद्यार्थी असाल आणि आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर कृपया आपलं शैक्षणिक वर्ष, इयत्त 10वीचं शैक्षणिक वर्ष, म्हणजे माझी 1996-97 बॅच आहे, तर आपले कोणती बॅच, तुम्ही कोणत्या बॅचमध्ये होतात कृपया ते साल कमेंट बॉक्समध्ये टाका।
आजच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री सातमाईदेवी विद्याप्रसारक संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री तरबेळे साहेब, उपाध्यक्ष माननीय श्री मिलिंदजी दांडेकर साहेब, तसेच व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष माननीय श्री अभयजी दांडेकर साहेब, घटे साहेब, टेमकर साहेब, शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री गायकवाड सर, गोरे सर, माने सर, शिक्षकेतर कर्मचारी म्हणून श्री हृदयनाथजी नाटेकर, संजय तांबे, अरुण भंडारी, माजी विद्यार्थी हकीमभाई मुगतुले, मी स्वतः आणि इतर विद्यार्थी विद्यार्थिनी. मी देखील शाळा सोडल्यानंतर खूप दिवसांनी आज ध्वजारोहणासाठी उपस्थित राहिलो. खूप छान वाटलं. मीही बा या शैक्षणिक आयुष्यातल्या आठवणीत राहून गेलो होतो आणि आजचा अनुभव खूप छान होता. वरिष्ठांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मी आज जो अनुभव घेऊन आनंद घेतला तो आनंद घेण्यासाठी मी तुमच्या शाळेत जा आणि आजच्या म्हणजे प्रजासत्ताक दिना किंवा स्वातंत्र्य दिनाच्या परेडचा आनंद घ्या.
15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण हल्ली 10वीमध्ये टॉप येणाऱ्या म्हणजे प्रथम क्रमांकाने येणाऱ्या विद्यार्थ्याच्या हस्ते केलं जातं. मित्र, खूप दिवसांनी शाळेत गेल्यामुळे मी जास्त भारावून गेलो होतो, तरीसुद्धा खूपच आपुलकीने वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. त्याने मी पुरता भारावून गेलो. खरं तर ही सगळी मंडळी खूप कष्ट करतात आणि खूप माझ्यासाठी सगळेच आदरणीय आहेत. आणि आजचा अनुभव खूप म्हणजे खूपच वेगळा होता. तर अशाच नवनवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.